नारायणाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम आद्य गुरु शंकराचार्य देवाय नमो नमः। आज आद्य गुरु शंकराचार्य यांची जयंती आणि त्या जयंतीनिमित्त योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर या ठिकाणी जयंती उत्सव म्हणजे ध्यान आणि योग व्यायाम आरोग्यतेचा कार्यक्रम होणार आहे, तर सर्वांनी तिथे उपस्थित राहावे। आज रविवार 12 मे 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशीभविष्य तुम्हाला सांगणार आहे। आज वैशाख शुद्ध पंचमी आहे, आज आद्रा नक्षत्र आहे, आज दिवस सकाळी 10:26 नंतर शुभ दिवस आहे। श्री आद्यगुरु शंकराचार्य जयंती, मदर्स डे आणि परिचारिका दिवस। सर्व समाज बांधवांना आद्यगुरु शंकराचार्य जयंती, मदर्स डे आणि परिचारिका दिवस या त्रिवेणी संगमाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो, सकाळी 9:19 ते 10:57 लाभदायी वेळ, अवरोध वेळ सकाळी 10:57 ते 12:37, सिद्धी वेळ दुपारी 12:02 ते 3:59 आणि राहुकाळ दुपारी 4:30 ते 6। राहुकाळामध्ये महत्त्वाची कामे करायची नाही। चला पाहूया आजचं राशीभविष्य। पहिली मेष राश, आजचा दिवस उत्साहवर्धक असणार, काही नवीन संकल्पना योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहाल, मुलांसमेत वेळ आनंदात जाईल, सुट्टीचा आनंद घ्या। दुसरी वृषभ रास, आज शांती समाधान सामंजस्य जाणवेल, आपले म्हणणे लोकांना पटवून देण्यात सार्थकता वाटणार, काही भौतिक गोष्टीवर खर्च संभवतोय, काही जोखमीच्या बाबी टाळाव्यात, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा योग व्यायाम प्राणायाम। तिसरी मिथुन रास आहे, आज उत्तम ग्रहसौख्याची प्राप्ती होणार, घरातील काही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल, वाढ वस्तू सौख्याची प्राप्ती कराल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल, आज दिवस आनंदात व्यतीत करा। चौथी कर्क रास, आज तुमच्या आवडीच्या विषयात रमून जाल, आज तुमच्या कार्यक्षेत्रात काही नवीन कार्यप्रणालीचा अवलंब कराल, सामाजिक कार्यात सफलता मिळेल, मान सन्मान प्राप्त होईल, आपले काम चोख आणि प्रामाणिकपणे पार पाडा। पाचवी सिंहरास, आज दिवस धावपळीचा जाईल, भविष्याची गुरुकिल्ली शोधण्यासाठी नवनवीन मार्ग शोधाल, आज पारिवारिक सुखाचा आस्वाद घ्याल, काही सहलीचे कार्यक्रम बनवाल, स्वादिष्ट भोजनाचा लाभ होऊ शकतो आणि घरातील वातावरण प्रसन्न। सावी कन्यारास, आज आपल्या बुद्धिचातुर्याने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, नोकरी व्यवसायानिमित्त काही प्रवास योग दिसत आहेत, काही धाडशी साहसी कामे आज पूर्ण कराल, आरोग्याची काळजी तुम्हाला थोडी सतावेल, आजच योग व्यायामाला सुरुवात करणं जरुरीचं असेल। सातवी तुळरास आहे, आज बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार, सर्व अडचणी बाधा दूर होऊन लाभदायक दिवस तुम्हाला येतील, आनंद उत्साह नवीन ऊर्जा त्या म्हणजे तुम्हाला जाणवेल, तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल। आठवी वृश्चिक रास, आज कौटुंबिक सौख्य मिळणार, पूर्वनियोजित सहलीचे नियोजन होऊ शकते, कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील, कामात अचानक बदल करावा लागेल, कुटुंबासह प्रवास करावा लागेल, योग्य संगत ठेवा, अनावश्यक गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका। नवी धनुरास आहे, आज व्यवसाय वाढ, नवीन उद्योग करणे यासाठी उत्तम दिवस असणार आहे, मित्रमंडळींचे सहकार्य मिळणार, प्रोत्साहन मिळणार, आज दाम्पत्य जीवनाचा आनंद मिळणार, जोडीदाराचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळणार, आपण हे जोडीदाराला भरभरून प्रेम द्यावे लागणार, व्यापार व्यवसायात इच्छित लाभ प्राप्त होते। दहावी मकर रास, आज प्रकृती उत्तम राहील, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी नियमित योग व्यायाम नित्य उपासना आवश्यक आहे, प्रतिस्पर्धी हितशत्रू डोक्यावर काढू लागतील, आपल्या बुद्धिचातुर्याने प्रतिस्पर्धी हितशत्रू यांच्यावर विजय प्राप्त कराल, आज केवळ आपल्या नित्य कामावर लक्ष केंद्रित करा। अकरावी कुंभरास, विद्वान जाणकार व्यक्तीचे मार्गदर्शन मिळणार, काही भेटवस्तू उपहार प्राप्त होतील, तुमच्या हेकेकोर स्वभावामुळे हितशत्रू मात्र निर्माण होतील, सामंजस्याची भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल, अन्यथा दूरगामी
परिणाम सर्वावर दिसून येईल. आज मागील येणी वसूल होतील. इतक्या दिवसापासून आपण घेत असलेल्या वेळतीचे कष्टाचे शुभ फळ आज प्राप्त होऊ शकते. 12वी मीन रास, आज भाग्याचे सौख्याची प्राप्ती कराल. आज मुलांना गुरुजनांचे आशीर्वाद प्राप्त होतील. आध्यात्मिक ठिकाणी अन्नदान विद्यादान केल्याने प्रगतीला तुमच्या चालना मिळू शकते. काही प्रवासाचे योग संबोधत काही धार्मिक आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. गुरुजनांचे आशीर्वाद प्राप्त कराल. धन्यवाद. शुभम भवतो. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स.